हे जर थांबवलं नाही किंवा आजच्या परिस्थितीला आळा घातला नाही तर आपण आणखी संकटात येऊ. हेच पहा ना, 50s च्या दशकात आपल्याकडे एक स्कॅम झाला, जीप स्कॅम, ज्यामध्ये देशाचं नुकसान झालं. ती रक्कम होती 52 लाख रुपये. त्या काळच्या मानानं खूप मोठी रक्कम होती, पण तरीही जरा लक्ष द्या त्या 52 लाखातल्या शून्यांवर. आपल्याकडे नंतर बरेच स्कॅम झाले, मुंद्रा घोटाळा LIC मध्ये, दालमिया घोटाळा भारत बँकेमध्ये, नगरवाला घोटाळा सेंट्रल बँकेमध्ये, असे कितीतरी घोटाळे दरवर्षी बाहेर पडतात. आणि एक लक्षात घ्या, सगळे घोटाळे जनतेपर्यंत पोहोचत नाहीत, तर 100 पैकी 1 किंवा 2 जनतेच्या समोर येतात. आता 2010 बघा, कॉमनवेल्थ गेम्स 70,000 कोटी आपण गमावून बसलो. तू जी 1,76,000 कोटी रुपये गमावले, मग 2012 कोलगेटमध्ये 1,86,000 कोटी रुपये. आणि तुम्ही जर एका घोटाळ्यात 1,86,000 कोटी गमावता, तर देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांचा विचार करा. कृपया माजी पंतप्रधान 1987 काय म्हणाले ते आठवा. स्वर्गीय राजीव गांधीजी, सरकारने गरिबांच्या भल्यासाठी दिलेल्या 1 रुपयापैकी त्या गरिबाला फक्त 15 पैसे मिळतात, फक्त 15 पैसे. नुकतंच आपण वाचलं की कर्नाटकात त्यांनी 1 रुपया किलोनं तांदूळ देऊ असं जाहीर केलं होतं. तो तांदूळ आणि इतर काही घेण्यात खूप मोठी रक्कम खर्च झाली होती. काही आठवड्यातच वर्तमानपत्रांनी त्याबद्दल लिहिलं की लोकांना 1 रुपया किलोनं दिला जाणारा हा तांदूळ हा सडका होता. एकतर तो सगळा सडका तांदूळ विकत घेतला गेला होता, किंवा चांगला तांदूळ घेतला गेला पण गोदामात त्याच्या जागी हा तांदूळ बदलला गेला आणि तो तांदूळ खासगी विक्रेत्यांना दिला गेला. आणि असाच जर पैशाचा गैरवापर होत राहिला तर आपण कसं काय वाचणार, तुम्हीच सांगा. अगदी बरोबर सर. मला सांगा की या पातळीवरच्या करप्शनचा सामान्य जनतेवर काय परिणाम होतो. तुमच्या रोजच्या खर्चाचं उदाहरण घ्या. गेल्या वर्षात आणि या वर्षात किती टक्के वाढलाय सांगा बघू. कारण की विकास कामांसाठी राखून ठेवलेला पैसा किंवा प्रगतीसाठी ठेवलेला पैसा हा जागेवर नाहीये, दुसरीकडे वळवला. हो, 85% दुसरीकडे वळवलाय हे पंतप्रधान म्हणालेत. हे असं मी नाही म्हणत आहे. जर तुम्हाला माझा खर्च विचारायचा असेल तर जर 88 साली दर 15% होता तर 5 रुपयावर 15 पैसे वाढायला हवेत, बरोबर की नाही? हीच खरी वाढ. आपण खरं तर आरोग्याची काळजी घेत नाही. माझ्याकडे या सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या दवाखान्यांचे सांगण्यासारखे बरेच अनुभव. तुम्ही आम्हाला काही उदाहरण देऊ शकता? एक उदाहरण सांगतो. 2010 एक खेड्यातली बाई कुणाला तरी सोबतीला घेऊन हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीसाठी गेली. त्याने तिच्याकडे पैसे मागितले. तिच्याकडे पैसे नव्हते म्हणून त्याने तिला भरतीही करून घेतलं नाही. मग तिने तिच्या सोबत असलेल्या व्यक्तीला पैसे आणण्यासाठी गावात परत पाठवलं. नंतर ती माणसं तिला म्हणाली की इथे बसू नकोस, बाहेर जाऊन बस. म्हणून ती रस्ता पार करून समोरच्या बसस्टॉपवर जाऊन बसली. पैसे येईपर्यंत तिने बसस्टॉपवरच मुलाला जन्म दिला. आपण कोणत्या समाजात राहतोय? मला स्वतःला असं वाटतं की त्यातला हावरटपणाचा भाग वगळता आपण माणुसकी विसरत चाललोय. आपल्यातला माणूस कुठेतरी हरवत चाललाय. आपण इतरांची अजिबात चिंता करत नाही. हे तुम्हाला सर्व क्षेत्रांमध्ये दिसेल. निश्चितपणे काही प्रमाणात प्रामाणिक लोकही आहेत. मी असं म्हणत नाही की भारताचे सगळेच्या सगळे म्हणजे 125 कोटी लोक अप्रामाणिक आहेत. काही लोक प्रामाणिक आहेत कारण ते खोटं वागू शकत नाहीत, कारण त्यांना खोटं वागायला जमतच नाही. आता हेच बघा, सध्याची परिस्थिती आपण लक्षात घेतली. जर एक माणूस हा दुसऱ्या माणसाकडे बोर्ड दाखवून म्हणाला की तू भ्रष्ट आहेस, तो भ्रष्ट असल्याचं नाकारत नाही. तो विचारतो तू भ्रष्ट नाहीयेस. अगदी बरोबर, हा त्याचा बचाव आहे. अगदी बरोबर बोलला. आणि ही विचारसरणी सुद्धा. आजच्या तरुणांना एक मी संदेश देऊ इच्छितो. हो, नक्की नक्की. माझ्या वयाचा एकही माणूस हा बदल घडवू शकत नाही, फक्त तुम्हीच हे करू शकता. तुम्हाला एक ऍडव्हान्टेज आहे की ही हाव इतक्या विकोपाला गेलीय की त्याच्या पुढे त्यांना जागाच उरली नाहीये. आत्ता तुमच्याकडे संधी आहे त्यांना खाली खेचण्याची. प्लीज खाली खेचा त्यांना, माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी, तुमच्या मुलाबाळांसाठी.